निमगाव सावा येथे सांस्कृतिक महोत्सव 2023 निमित्ताने महाराष्ट्रातील स्टार नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दीही पाहायला मिळाली, तर नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मोठा स्टेज, DJ, व्हॅनिटी व्हॅन असा संचही उभारला गेला. गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत राहिली. कुणी पैशावरून बोललं, तर कुणी आडनावावरून बोललं, तर कुणी म्हणालं महाराष्ट्राचा बिहार करायला लागली आहे. ते काही असो, परंतु हे जरी सगळं असलं तरी तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही कमी होत नाही. निमगाव सावा येथील कार्यक्रम थोडा अपवाद ठरला. कार्यक्रम चालू असतानाही काही प्रेक्षक कार्यक्रमामधून उठून चालल्याचंही पाहायला मिळालं. कदाचित तो कार्यक्रम त्यांना आवडलाय नसेल म्हणून ते उठले असतील, तरीही गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये टिकून होती. तो भाग वेगळा, पण 1.5 तासाचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये फक्त डान्स सोडला तर काय कला आहे हा प्रश्न उरतो. आज महाराष्ट्राला लोककलेची परंपरा आहे, त्यामध्ये तमाशा आहे, भारूड आहे, गोंधळ आहे, जागरण आहे, वासुदेव आहे, पिंगळा आहे, असे अनेक कला प्रकार आहेत. सर्वात मोठी ग्रामीण भागातली कला जर म्हटलं तर तमाशाही आहे. परंतु आजचा तरुण त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवताना दिसतोय, व आपणच आपली संस्कृती विसरतो की काय असाही प्रश्न पडतो. पण तोच तरुण गौतमी पाटीलच्या DJ तालावरती बेधुंद होऊन ज्यावेळेस नाचतो, त्यावेळेला शाहीर पठ्ठे बापूरावांनी केलेली कवनं, त्यांनी रचलेल्या लावण्या ह्या त्या प्रेक्षकांना, त्या तरुणांना बोर वाटतात. एक काळ असा होता, सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्राची लावणी, नऊवार साडी नेसून पायात घुंगरू बांधलेली लावणी साता समुद्राच्या पार नेली. ती खरी महाराष्ट्राची शान होती व ती महाराष्ट्राची ओळखही होती. निमगाव सावा येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या कार्यक्रमाला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. एका बाजूला शेतीमालाला भाव नाही अशी ओरड होत असताना अशा कार्यक्रमांना वारेमाप पैसे देऊन आपण आपल्या तरुणांना काय आदर्श देतो हा चिंतनाचा भाग असतो. गौतमी पाटील या चांगल्या नृत्यांगना आहेत, पण त्यांना हे यशाचं शिखर कितपत पेलवल हे येणारा काळ ठरवेल. असो, शेवटी हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये तमाशाने माणूस बिघडला नाही व कीर्तनाने माणूस सुधारला नाही. कुणी कसं जगावं हे ज्याने त्याने ठरवावं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमचे रिप्लाय नक्की कळवा. पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर.